ठरलं तर मग मालिकेच्या नऊ ऑक्टोंबरच्या भागात सायलीने प्रतिमासाठी लाडू बनवलेले असतात व लाडू वळण्यासाठी अर्जुनने देखील तिची मदत केलेली असते सायली ज्यावेळी लाडू डब्यामध्ये भरत असते त्याच वेळेस अर्जुन पटकन आता किचनोटा साफ करत असतो इतकेतच घरातले सर्वच जण तिथे आलेले असतात आणि ज्यावेळी अर्जुन सायलीला मदत करतोय हे ते पाहतात तेव्हा ते, ते चकित झालेले असतात तर अस्मिता मुद्दाम अर्जुनला टोमणा मारते सायलीचं शेपूट अर्जुन स्वयंपाकघरात केलं सुद्धा तेव्हा अर्जुन तिला उत्तर देतो की अस्मिताई मी फक्त माझ्या बायकोची मदत करतोय तेव्हा प्रताप हसतो आणि अर्जुनला सांगतो की अर्जुन यासाठी आमची काहीच हरकत नाही आहे बरं का इतक्यातच चैतन्य येतो आणि ज्यावेळी चैतन्य अर्जुनला पाहतो की तो सायलीची मदत करतोय कामामध्ये तर चैतन्यदेखील अर्जुनची मुस्करी करतो तो कल्पनाला म्हणतो की मावशी मला असं वाटतं की तू आणि विमलताई दोघींनी ना आता सुट्टी घ्या कारण स्वयंपाक आजपासून सायली वहिनी आणि अर्जुन सर करतील अर्जुन त्यावरती आता स्वतःच हसायला लागतो त्यानंतर घरातले सर्वच जण हसत असतात परंतु मूर्ख अस्मिता इतकेतच पचकते आणि ती म्हणते की आता प्रतिमात्या या घरातून गेल्यानंतर स्वयंपाकाची जबाबदारी कोणीतरी घ्यायला नको का अस्मिताने तसं मंताक्षणी सर्वच जण नाराज झालेले असतात पुन्हा त्यांना जाणीव झालेली असते की आजपासून प्रतिमा या घरात दिसणार नाहीये घरातील सर्वांनाच वाईट वाटलेलं असतं कल्पना तिथे अस्मिताला म्हणते की अस्मिता आज प्रतिमा जाणार आहे याची तुला आठवण करून द्यायचीच होती का इतक्यातच प्रियाने प्रतिमाची बॅग आणलेली असते रविराज प्रतिमा प्रिया आता किल्लेदारांच्या घरी जायला निघाले देखील असतात तेव्हा सायली अर्जुनचं लक्ष त्यांच्याकडे जातं इतक्यातच रविराज पूर्णाईनं हाक मारतात सर्वांच्याच नजरा ज्या वेळेस पाठीमागे वळतात तर रविराज प्रिया हे प्रतिमाला घेऊन निघालेले असतात सायली पटकन पुढे येते आणि रविराजांना सांगते की रविराज काका प्लीज तुम्ही नाश्ता करून जा ना तेव्हा रविराज नकार देतात ते सायलीला सांगतात की नाही नको आता निघालो आहोत ना आम्ही तर अश्विन देखील आता त्यांना आग्रह धरतो तो, तो म्हणतो की रविराज काका का प्लीज नाश्ता करून जा ना म्हणजे आम्हाला थोडा वेळ प्रतिमात्यांसोबत घालवता येईल लगेचच मूर्ख प्रिया अश्विनचा सर्वांसमोर अपमान करते आणि ती म्हणते या दहा पंधरा मिनिटात काय होणार आहे अश्विन जेव्हा तिच्या लक्षात येतं की रविराज पूर्णाई तिच्याकडे रागाने पाहतात तर ती लगेच शब्द पालटते आणि खूप प्रेमाने सर्वांसमोर सांगते की नाही म्हणजे काका काकू वाट पाहत असतील ना आमची आणि सुमन काकीने तर जोरदार तयार केली आहे आईच्या स्वागताची कल्पना देखील तिथे आग्रह धरत असते सर्वांनाच वाटत असतं प्रतिमाने थोडा वेळ तरी थांबावं त्याच नंतर पूर्णाई ही प्रतिमा जवळ येते आणि तिच्या लेखीच्या डोक्यावरून प्रेमाने मायेने हात फिरवते आणि त्याच नंतर ती सर्वांसमोर म्हणते की कोणत्याही आईला हे ऐकायला नाही आवडत की निघण्याची वेळ झाली परंतु काही गोष्टी अटळ असतात प्रतिमाच्या जाण्याने सर्वच जण इमोशनल झालेले असतात तर पुढे पूर्णाई प्रतिमाला म्हणते की आता पुन्हा कधी दिसतील माहिती नाही त्यावरती प्रताप सांगतो की पूर्णाई अगं असं का म्हणतेस प्रतिमा परत आपल्याकडे येईलच ना काय ग प्रतिमा येणार ना तू त्यावरती प्रतिमा हसून मान हलवते तर पूर्णाची प्रतिमाला म्हणते की प्रतिमा ज्यावेळी पुन्हा तू या घरात येशील ना तेव्हा तुझ्या डोळ्यात आमची खरी ओळख असू देत मी तुझी खरी आई नाही आहे मी तुला जन्म दिलेला नाही आहे परंतु मी तुझी आईचं आहे हे सर्व काही सत्य तुला लवकर आठवू देत आणि कायम सुखात राहा असं म्हणत पूर्णाची प्रतिमाच्या डोक्यावरती हात ठेवून तिला आशीर्वाद देते त्याचनंतर रविराज प्रतिमा दोघेही पूर्णाजींचा आशीर्वाद घेतात तेव्हा त्या दोघांनाही पूर्णाची आशीर्वाद घेत सुखाने संसार करा इतक्यातच कल्पना देखील पुढे येते आणि ती प्रतिमाला म्हणते की प्रतिमा तू माझी मैत्रीणच आहेस आज तू तु तुझ्या हक्काच्या घरी जाते आहेस परंतु मला तुझी खूप आठवण येईल परंतु इथे सर्वात जास्त लक्ष प्रतिमाच्या सायलीकडे असतं त्याच नंतर प्रतिमा हे अर्जुनला हाक मारते आणि स्वतः त्याच्या जवळ जाते ज्याप्रमाणे लहानपणी प्रतिमा अर्जुन या दोघांनी अर्जुन जेव्हा लहान होता त्याच वेळेस प्रतिमाने अर्जुन सोबत त्याच सुभेदारांच्या घरामध्ये खूप जास्त के खोडकरपणा केलेला असतो प्रतिमा देखील अगदी लहान होऊन अर्जुन सोबत त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये ती मिसळत असते त्याच्यासोबत अगदी लहान मुलांसारख्या खोड्या देखील करत असते आणि प्रतिमा आता देखील त्याच जुन्या आठवणींना उजाळा देते ज्यावेळी प्रतिमा अर्जुनच्या समोर येते तर ती पिश पिशवीतून ड्रायफ्रूट्स काढते आणि अर्जुनच्या हाती टेकते तेव्हा सर्वच जण हसत असतात अर्जुन तिथे प्रतिमाला सांगतो की थँक्यू प्रतिमा त्या आणि जेव्हा किंवा तुला जर आठवण येईल त्याच वेळेस तू फक्त मला एक फोन कर माझी कार तुला घेऊन येण्यासाठी तुझ्या दारात उभे असेल तर प्रतिमाला सर्व सुभेदार निरोप देत असतात तेव्हा विमल देखील प्रतिमाला तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगते प्रतिमा आता सायलीला काहीच न बोलता तेथून निघणार इतक्यातच सायली तिचा हात पकडते आणि तिला थांबवते प्रतिमाला चांगलंच माहिती असतं जर ती सायलीला काही बोलायला गेली तर सायली खूप रडूही शकते आणि हेच तिला घडू द्यायचं नसतं म्हणून ती मुद्दाम सायलीला भेटत नाही तरी देखील सायली आता किचनमध्ये जाते आणि लवकर उठून तिने प्रतिमासाठी लाडू बनवलेले असतात तो लाडवांचा डबा घेऊन ती प्रतिमाजवळ येते सायली फक्त प्रतिमाच्या हाती लाडवांचा डबा सोपवते परंतु दोघेही माईले की एकमेकींना काहीच बोलत नसतात इतक्यातच अर्जुन तिथे प्रतिमाला सांगतो की प्रतिमा सांग ते तुला माहिती आहे का माझ्या बायकोने हे लाडू स्पेशली तुझ्यासाठी बनवले आहेत तर कल्पना आता तिथे चकित होते आणि ती सायलीला विचारते की सायली तू पहाटे उठून हे लाडू बनवलेत तेव्हा विमल सर्वांना सांगते की हो ना वहिनी ज्यावेळी मी पहाटे उठून किचनमध्ये आले होते त्याच वेळेस माझ्या आधी सायलीताईंचं अर्ध काम तरी झालं होतं प्रियाला आता सायलीचा हा कौतुक सोहळा ऐकायचा नसतो आणि म्हणूनच ती मुद्दाम रविराजांना म्हणते की बाबा आपण निघायचं का तेव्हा रविराज देखील होकार देतात आणि ते प्रतिमाला तात चलण्यासाठी सांगतात त्याचनंतर नंतर प्रतिमा ही रविराजांसोबत ज्यावेळी सुभेदारांच्या घरातून बाहेर पडत असते त्याच वेळेस प्रतिमाला सायलीसोबतच्या घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो की तीच सायली जिने मंदिरातून प्रतिमाला सुभेदारांच्या घरात आणलं तिची खरी ओळख तिला करवून दिली त्याचसोबत तिला तिची नाती तिची माणसं देखील तिनेच मिळवून दिली तिथे सायलीने कधी प्रेमाने तिला भरवलेला घास तर कधी अंगाई गाऊन थोपटून तिला झोपवलेलं हे एक ना अनेक प्रसंग हे गोड क्षण प्रतिमाला आठवत असतात आणि प्रतिमा त्यावेळी थांबते प्रतिमाच्या जाण्याने सर्वात जास्त दुखावली गेलेली असते सायली आणि अर्जुनला ज्यावेळी सायली इमोशनल होऊन रडत असते ते मात्र आता पाहवत नसतं तर त्याचबरोबर प्रतिमा सोबतच सायलीला देखील प्रतिमासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो अंताक्षरीच्या खेळामध्ये ज्यावेळी सायलीने तिच्या आवडीचं गाणं गायलेलं असतं त्याचवेळेस इमोशनल होऊन प्रतिमाने सायलीला मारलेली खट्ट मिठी त्याचबरोबर या दोघीना माय त्यांचं खरं नातं जरी माहिती नसलं तरी देखील प्रतिमाने सायलीला खूप मोठा अधिकार दिलेला असतो ते म्हणजे आई म्हणण्याचा सायलीला आता असंच वाटत असत की जसं काही ती तिच्या आई पासून दुरावते आहे शेवटी आता प्रतिमा सायलीला मागे वळून पाहतेच आणि त्याच वेळी सायलीला आता राहवत नाही सायली धावत येते आणि तिच्या आईला खट्ट मिठी मारून खूप रडत असतात दोघेही तर सर्वच जण आता ले ले ते दृश्य पाहून अगदी भारावून गेलेले असतात प्रतिमा सायलीच्या नात्याची विण इतकी घट्ट असते की प्रियाने कितीही ते नातं तोडण्याचा प्रयत्न केला तरी देखील प्रतिमा सायली या एकमेकपासून कधीच दुरावणार नसतात त्याचनंतर नंतर प्रतिमा ही रविराजांच्या हातून बॅग घेते तर त्या बॅगेतून प्रतिमाने तिची साडी काढलेली असते आणि तीच साडी सायलीला ती देते ज्यावेळी प्रतिमाने सायलीला तिची साडी दिलेली असते तेव्हा सायली आता खूप खुश होते आणि प्रतिमाचा आशीर्वाद प्रतिमाचे प्रेमाची ऊब समजून ती आता सायलीने साडी स्वीकारलेली असते आणि त्याचनंतर परत ती प्रतिमाला खट्टमिठी मारते आणि तो पुन्हा जास्तच रडत असतात आता प्रियाला हे सायलीचे सुखाचे क्षण पाहवत नसतात ती तिच्या आईसोबत सुभेदारांच्या घरातले शेवटचे काही क्षण जगत असते तरी देखील मुद्दाम प्रिया तिथे प्रतिमाला आई अशी हाक मारते प्रतिमाला प्रिया सांगते की आई अगं आपल्याला निघायला उशीर होतो आहे निघूयात ना तर प्रतिमा तिथे आता सायलीला आशीर्वाद देते आणि त्याचबरोबर तिला सांगते की काळजी घे बाळा आणि ती रविराज प्रिया यांच्यासोबत आता घराच्या बाहेर पडत असते सायली खूप ढसाढसा रडत असते तिच्यासाठी सायली प्रतिमा हे दोघींनाही एकमेकींपासून दूर जायचं नसतं त्यांच्या नात्यातली ओढ त्यांच्या नात्यातलं प्रेम हे त्या दोघींनाही जाणीव करून देत असतं की त्यांचं नातं किती अतूट आहे तरी देखील आता सायलीने हृदयावर दगड ठेवून प्रतिमाला निरोप दिलेला असतो सायली आता कोलमडून गेलेली असते तर सर्व सुभेदार आता सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात अर्जुन पटकन आता सायलीच्या जवळ येतो आणि सायलीच्या खांद्यावरती हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो अखेर सर्व सुभेदार परिवाराने प्रतिमाला निरोप दिलेला असतो प्रतिमाच्या जाण्याने सर्वजण तितकेच दुखावले गेलेले असतात इकडे किल्लेदारांच्या घरी मात्र सुमनची लगबग चालू झालेली असते तिने प्रतिमाला ज्या ज्या गोष्टी आवडत असतात त्या सर्व गोष्टी केलेल्या असतात तर प्रतिमाच्या स्वागताची जय्यत तया तयारी देखील सुमनने करून ठेवलेली असते तर सुमनने घरात सर्व नोकऱ्यांना सांगितलेलं असतं की प्रतिमाला नक्की काय काय आवडतं ते अगदी तशीच तयारी तिने केलेली असते तर सुमन तिथे सांगते की प्रतिमा वहिनींना ताजी फुलं खूप जास्त आवडतात त्यांना आर्टिफिशियल फुलं अजिबात आवडत नाहीत तर तिथे नोकरताना म्हणते ताई हे तुम्ही कालपासून मला अगदी चार वेळा सांगितलं आहे आणि माझ्या आता पक्क लक्षात राहिलं आहे तर सुमने आता सर्व काही तयारी केलेली असते आणि प्रतिमा केव्हाही घरी पोहोचेल त्याचमुळे ती नागराजला सतत हाका मारत असते तेव्हा तिथे नागराज देखील आलेला असतो आणि नागराज तिथे सुमनला म्हणायला लागतो की नक्की काय चाललं आहे तुझं किती किरकिर किर करतेस तेव्हा सुमन सांगते की तुमचं काय चाललं आहे आता प्रतिमा वहिनी किं कोणत्याही क्षणी घरी येतील आणि बघा इथे आता या, या उश्यांना कवर सुद्धा घातले गेलेले नाही आहेत हे काम तुम्ही करा तेव्हा तिथे नागराज चिडतो आणि म्हणतो की नाही या हे काम मी अजिबात नाही करणार सुमन आता तिथे नागराजला धक्क्यानेच विचारते की काय हो प्रतिमा वहिनी पुन्हा घरी येत आहेत हे तुम्हाला आवडलेलं दिसत नाही आहे बहुतेक नागराज खरोखरच आधीचाच घाबरलेला असतो कारण सतत त्याला याच गोष्टीची भीती वाटत असते की प्रतिमा जर किल्लेदारांच्या घरी राहायला लागली आणि तिथून जर तिला काही आठवलं तिची स्मृती परत आली आणि ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जर तिने नागराजला पाहिलं असेल आणि हे जर तिला अचानक आठवलं तर नागराजचं मात्र काही खरं नाही रविराज त्याला जेलमध्ये कोंबल्याशिवाय शांत नाही बसणार इतक्यातच आता गाडीच्या हॉर्नचा आवाज आलेला असतो नागराज तिथे आता सुमनला सांगतो की हे काय करतोय ना सांगितलेली कामं सुमन तिथे आता चैतालीला सांगते की अगं उपशनाचं ताट घेऊन ये प्रथमविनी आले आहेत आणि त्या दोघी आता दारामध्ये जातात तर नागराज आता खूपच चिडलेला असतो तो, तो म्हणतो की जिला कायमचं संपवण्याचा प्रयत्न केला तीच बाई आज माझ्याच घरात येते आहे आणि तिच्या स्वागताची तयारी देखील आज मलाच करावी लागते आहे असं म्हणत नागराज आता चिडलेला असतो तर रविराज प्रिया दोघीही प्रतिमाला घेऊन आलेली असतात प्रतिमा फक्त आता घराला पाहतच राहते तर रविराज तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत प्रतिमाला सांगतात की प्रतिमा पाहते ना हे तुझं हक्काचं घर आहे याच घरात तू मालांडून आली होतीस चल ना आपण आतमध्ये जाऊयात तर तिथे सुमन देखील सांगते की हो प्रतिमा विनी आज तुम्ही हक्काच्या घरात आला आहात तर रविराज आता प्रतिमाला घरात घेऊन येणार इतक्यातच उंबरट्यातच सुमन तिला थांबवते आणि तिने चैतालीला आता माप ओला माप घेऊन यायला सांगितलेलं असतं तर प्रतिमाला ती सांगते की हो वहिनी आज कित्येक वर्षानंतर तुमचा पुन्हा या घरात गृहप्रवेश होणार आहे मग तुम्ही आता माप ओलांडूनच करा त्याचनंतर सुमन ही खूप प्रेमाने प्रतिमाचं औक्षण करते तिच्यावरून भाकर तुकडा ही ओवाळून टाकते तर तिथे आता सुमन जे काही करत असते म्हणजे सुमनने स्वागताची जय्यत तयारी केलेली असते आणि प्रियाला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं प्रतिमा आता खूपच ऑकवर्ड झालेली असते खूप अवघडल्यासारखं होत असतं तिला कारण ती आता नवीन ठिकाणी आलेली असते त्या घरात तिच्यासाठी तिला आधार वाटणारी सायली देखील नसते सुमन आता तिथे प्रतिमाला माप ओलांडून घरात प्रवेश करायला सांगत असते परंतु प्रतिमा फक्त सुमनकडे पाहतच राहते तर तिथे आता प्रतिमाच्या मनस मनाची स्थिती रविराजांना समजते रविराज प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा जर तुझी इच्छा असेल तरच तू हे माप ओलांडून घरात जा तेव्हा सुमन सांगते की वहिनी माझी इच्छा आहे की तुम्ही हे माप ओलांडून घरात यावं कारण तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात येत आहे ना तेव्हा आता प्रतिमाला सुमनचं म्हणणं मोडायचं नसतं आणि त्याचमुळे प्रतिमा ही रविराजांचा हात पकडते आणि माप ओलांडून तिच्या हक्काच्या घरात प्रवेश करते घरात प्रवेश केल्यानंतर प्रतिमा इकडे तिकडे आता घर पाहत असते रविराज प्रतिमाला सांगतात की या घरात आल्यानंतर तुला तुझे जुने दिवस आठवत आहेत ना नाही म्हणजे मी प्रेशर नाही टाकणार परंतु तुला नाही आठवलं तरी देखील काहीच हरकत नाही आहे प्रतिमा रविराज खूप समजून घेत असतात प्रतिमाला तर त्याचनंतर प्रतिमा ही अख्खं घरभर फिरायला लागते ती जाऊन तिचा छोट्या तन्वीचा फोटो पाहायला लागते त्याचनंतर ज्यावेळी प्रतिमाचं लक्ष भिंतीवर लावलेले तिच्या फोटोकडे जातं तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा फोटो सुभेदारांच्या घरात देखील आहे नागराची मात्र आता घाबरगुंडी उडालेली असते तो तर देवाकडे प्रार्थनाच करत असतो प्रतिमा की का 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 प्रतिमाला काहीच आठवू नये यासाठी प्रतिमा इकडे तिकडे सर्व ठिकाणी पाहत असते तेव्हा तिथे सुमन विचारते की काय झालं वहिनी काही आठवत आहे का तुम्हाला तर तिथे आता प्रतिमाला काहीच आठवत नसतं रविराज तिथे प्रिया नागराज यांना म्हणतात की प्रतिमा आता परत आली आहे त्यामुळे घराला अगदी घरपण आला आहे हो ना तेव्हा म्हणते की हो बाबा अगदी बरोबर आहे तिथे सुमन सांगते की भाऊजी या क्षणाची तुम्ही गेले कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहत होता ना आणि बघा तो क्षण आला आहे आता तुम्ही काळजी करू नका इथून पुढे सर्व काही छानच होणार आहे हो ना प्रतिमा वहिनी प्रतिमा फक्त वेड्यासारखी सर्वांना पाहतच असते हो ती सर्व घराला पाहत असते तरी देखील मनात कुठेतरी प्रतिमाला जाणवत असतो तो त्या घराचा लाभलेला सहवास तिथे सुमन तिथे दोघांनाही सांगते की तुम्ही दमला असाल ना तुम्ही जाऊन आराम करा रविराज यांनी प्रतिमासाठी आता वेगळी खोली नेमलेली असते कारण प्रतिमा रविराजांसोबत त्यांच्या त्याच खोलीत राहिला तयार नसते त्याच नंतर रविराज प्रतिमाला तिची खोली दाखवण्यासाठी घेऊन जातात त्याचनंतर प्रिया ही चैतालीला प्रतिमाची बॅग तिच्या खोलीत घेऊन जायला सांगते तर सुमन ही स्वयंपाकाच्या तयारीसाठी निघून गेलेली असते नागराज प्रियावरती खूपच चिडलेला असतो तो तिथे प्रियाला विचारतो की कसली घाई झाली होती प्रतिमा ना तुला या घरात घेऊन यायसाठी इथे ते आले आहेत म्हटल्यानंतर त्यांना काही गोष्टी आठवणार त्यांची स्मृती परत येणार आणि मग आपला बॅड वाजणार काय गरज काय होती तुला हे सगळं करायची नागराज तिथे चिडूनच प्रियाला जा विचारत असतो त्याला आता प्रियाला खडेबोल हे सुनवायचेच असतात तर प्रिया तिथे चिडते आणि नागराजला सांगते की मग काय त्या प्रतिमाला सुभेदारांच्या घरात सगळं आठवून देण्यासाठी ठेवायचं थे होतं का त्या सुभेदारांनी मिळून तिची स्मृती परत आणली असती आणि इथे कसं फुल कंट्रोलला राहील ना आपल्या तिच्यावरती तेव्हा नागराज म्हणतो की तुझा तो खोटा बाप आणि माझी ती बेअक्कल बायको दोघांची ही आपल्यावरती पूर्ण नजर असते आणि तुला वाटतं का आपण प्रतिमा वहिनीवरती कंट्रोल ठेवू शकतो सांगते की राहू ना कंट्रोल काय फरक पडतो हे बघा तुम्ही बेअक्कल बायकोवरती वॉच ठेवा मी किल्लेदारला गोड बोलून गुंडाळते आणि मी शब्द देते तुम्हाला की प्रतिमाची स्मृती कधीच परत नाही येऊ देणार प्रियाच्या भ्रमाचा भोपळा आता लवकरच फुटणार असतो तर इकडे सुभेदारांच्या घरात प्रतिमाच्या चाने सायली मात्र खूपच अस्वस्थ झालेली असते अर्जुन तिला समजावण्यासाठी तिच्या जवळ येतो त्याचनंतर अर्जुन हा सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि तिला विचारतो की खूप आठवण येते का प्रतिमा त्यांची तेव्हा सायली रडते रडत असते अर्जुनला सांगते की सर खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं आहे जणू काही असं वाटतं आहे की माझ्या हृदयाचा भाग असणारी अशी एक व्यक्ती माझ्यापासून तुरावली आहे अर्जुन सायलीला म्हणतो की परंतु मिसेस सायली तुम्ही या गोष्टीचा विचार करा ना की हत्यांसोबतचं तुमचं हे जे घट्ट आता आहे ते कधीच नाही तुटणार आणि ही, ही तुमच्यासाठी हत्यासाठी किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना त्याचबरोबर हत्याने तिच्या हृदयाचा भाग भरण्याचा खूप मोठा चान्स तुम्हाला दिला अर्जुने आता सायलीची छान अशी समजूत तरी घातली आहे परंतु ज्या प्रियाने या माहिलिकीना दूर केला आहे त्याच प्रियाला आता चांगला धडा कसा मिळणार प्रतिमाची स्मृती आता परत कशी येणार आणि त्याचबरोबर प्रतिमा किल्लेदारांच्या घरी गेली आहे म्हटल्यानंतर तिला काही आठवणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की ज्यावेळी सायरी पूर्णाई कल्पना तिघीही प्रतिमाबद्दल गप्पा मारत असतात इतक्यातच कोर्टाची नोटीस सायलीला आलेली असते ज्यावेळी सायली जाऊन ती नोटीस घेते आणि उघडून पाहते तेव्हा सायलीला जबरदस्त धक्काच बसतो आणि सायली चक्कर येऊन बेशुद्ध पडणार इतकेच अर्जुन तिला सावरतो त्याचनंतर अर्जुने सायलीच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीत आणलेलं असतं तर सायली आता बोट करून त्या नोटीस बद्दल अर्जुन समोर खुलासा करते ज्यावेळी अर्जुन ती नोटीस घेऊन येतो आणि सर्वांच्या समोर सांगतो वाचतो की आश्रमावरती अर्जुने जो स्टे आणला होता तो हटवण्यात आला आहे आणि आता ते आश्रम महिपत शिखरे कधीही पाडू शकतो आता अर्जुन सायलीला दिलेलं वचन पूर्ण करत ते आश्रम कसं वाचवणार की सायलीचा तास स्वतःहून आश्रम वाचवण्यासाठी अर्जुनला पुरावे मिळवून देणार हे पाहणं खूप मनोरंजक